यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. माननीय श्री बाबूराव अधिकारी, अशोक बाबूराव अधिकारी यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे सर्वांनी. दात्यांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. आता उपस्थित झालेले मान्यवर, या मान्यवरांचं स्वागत करणं आपलं काम आहे. माननीय श्री सुदेश पाटील उपसरपंच नागझरी यांना मी विनंती करतो की या मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सुदेश अधिकारी, सुदेश पाटील वैभव घरात यांचं स्वागत. सुदेश पाटील त्यांच्यासोबत उपस्थित असलेले नितीन पाटील यांचं देखील स्वागत. सुदेश पाटील आपण करायचं आहे. धन्यवाद उपस्थितांचं स्वागत. मान्यवरांचे धन्यवाद. या देणगीदारांमध्ये श्री पद्माकर केशव अधिकारी यांच्याकडून आपल्याला 1,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. माननीय श्री सुनील गजानन अधिकारी यांच्याकडून या मंडळासाठी 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. संदेश प्रभाकर अधिकारी यांच्याकडून देखील आपल्याला या मंडळासाठी 1,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. धन्यवाद. फ्री हिट भेटले का? फ्री हिट मिळालेला आहे. मोहन आत्माराम अधिकारी यांच्याकडून 1,100 रुपयाची देणगी आपल्याला लाभलेली आहे. प्रवीण केशव अधिकारी यांच्याकडून आपल्याला 2,500 रुपयाची देणगी लाभलेली आहे. धन्यवाद. आत्ताच आपल्याकडे माननीय श्री रेखेश जैन चिंचणकर वाडी इथून हे उपस्थित झालेले आहेत आणि यांचं स्वागत. आपण मंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण रेखेश जैन यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
आणि उपस्थित झालेले अतिथी रिकेश जैन यांच्याकडून आपल्याला या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. धन्यवाद. राणावत दुसरा विकेट गेलेला आहे. पहिला रन आउट, दुसरा कॅच. संकेत वॉरियर्स वर्सेस नागझरी किंग आपल्या समोर आपण त्याचा आस्वाद घेत आहोत. नागझरी किंग प्रथम बॅटिंग आणि लेग साइड 4 रन सहज. कोणता चान्स नाहीये, मागे किती धावलात तरी चेंडू पडणारच आहे. मागे पळत राहायचं हे आपलं काम आहे. खेळपट्टीचा अंदाज घेत बॉलिंग करत असताना थोडीशी खेळाडूंची इकडे तिकडे अदलाबदल. संदेश महाडे बॅट्समन आणि अगदी पायामध्ये टाकलेला बॉल पायचित होता ना होता. लेग बाईचा इशारा अंपायर कडून आणि धावांमध्ये एक धावेची भर. ओव्हर झालेली आहे आणि स्कोर
ऑफिस सर. थांब आता तिकडे जातो सर, मला कॉमेंट्री द्यायला जमेल का जास्त? एक चटक 14 रन्स, दोन विकेट आणि पुढील बॉलर विनोद स्ट्राईकला संदेश आणि बॉलचा अंदाज घेऊन मारण्याचा प्रयत्न पण चुकला. बॉलर आपला कसब दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि बॅट्समन आपला कसब दाखवण्याचा प्रयत्न करणार. अगदी पॅटीच्या मध्यभागी येऊन दोन खेळाडूंच्या मध्ये बॉल हातामध्ये आलेला आहे. रन्स बनवणं आणि भेटलेला मौका संधी ह्याचा फायदा उठवणं, एक एक करून आपल्या या रनांची भर आपल्या धावफळकामध्ये वाढवत असताना धावसंख्या झालेले 16 आणि जवळून रन्स वरून थ्रो, दोघांमध्ये योग्य संगणमत आणि योग्य रन पूर्ण केलेला आहे. क्रिकेट सांगितलं म्हणजे अगदी जोशाचा आणि होशाचा खेळ. सध्या असे मैदानी खेळ खेळायला मुलांना कंटाळा येतो, फक्त एकच क्रिकेट राहिलेला आहे की त्याच्यातून आपण आपला आनंद व्यक्त करतो. ऊन असू द्या, थंडी असू द्या किंवा कसंही वातावरण असू द्या, खेळायला सांगितलं म्हणजे एक मजाच वेगळी असते. आणि ऑफ साईडला बॉल, अगदी विकेट किपर यांच्या हातामध्ये सहज आलेला असा हा चेंडू. बॉलर विनोद आणि गॅप स्ट्रेट आणि थोडस गछाळ वातावरण आणि दुसरा रन देखील आरामात पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, लेफ्ट हँड बॅट्समन आणि फिल्डिंग टाईट, खेळाडू अगदी योग्यतेने काळजी घेताना आणि दुसरा सॉरी पहिला रन्स पूर्ण. दोन षटकांची समाप्ती, दोन षटक, दोन विकेट आणि 20 रन्स. पुढील बॉलर आलेले आहेत रवींद्र, लेफ्ट हँडर
चिन्मय सामना करणार रवींद्र यांच्या बॉलचा आणि अगदी जवळून सराव करताना पहिला चेंडू रवींद्र यांचा पहिला चेंडू जातोय चिन्मय यांना आणि योग्य बॅटच्या टप्प्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण चेंडूचा अंदाज घेत एकच रन्स देण्यामध्ये यशस्वी आणि संदेश यांना रवींद्र यांचा दुसरा बॉल थोडस क्षेत्ररक्षण बदलण्याची वेळ आणि योग्य सूचना विनोद यांचा संदेश यांना दुसरा बॉल आणि वाईड बॉल गेलेला अंपायरचा इशारा दोन हात हवेत बॅट्समन आनंदात एक रनची वाढ स्कोरमध्ये झालेली आहे आणि लेग वाईज सॉरी वाईज विनोद यांचा पुढील चेंडू सुंदर बॉल बॅट्समनला चुकवण्यासाठी यशस्वी झालेले आहेत बॉलर तीन बॉल आणि हवेमध्ये टोलवलेला चेंडू योग्य अंदाज नात घेता थोडीशी कॅचचा अंदाज चुकला एक रन बनवण्यामध्ये यशस्वी ह्या षटकातले चार चेंडू टाकून झालेले आहेत विनोद यांचा पुढचा बॉल संदेश यांना आणि सामना करत असताना बॅट हवेत फिरून गेलेली आहे डॉट बॉल कोणतेही अतिरिक्त देखील धाव न देताना पुढील चेंडू संदेश यांना आणि अगदी विनोद यांनी चांगली टाकलेली बॉलिंग अपील केलेला आहे अंपायरचा निर्णय काय असेल तो माननीय श्री विश्राम बाबू अधिकारी यांच्याकडून 2500 रुपयाची देणगी आलेली आहे या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी धन्यवाद तीन ओव्हर 24 रन्स 24 धावा झालेल्या आहेत तीन ओव्हरमध्ये दोन विकेट चार ओव्हरचा सामना याची नोंद घ्यायची आहे सर्व टीम संघमालक कर्णधार आणि विनोद यांचं पुढचं षटक आणि ह्या फर्स्ट इनिंग मधलं चौथं षटक चिन्मय बॅट्समन जोरदार अपील आणि
चेंडूचा अंदाज घेत परत बॅट्समन मागेच गेलेले आहेत. रन्स घेण्याचा प्रयत्न केला चिन्मय यांनी, संदेशने सांगितलं थांबून राहा नाही तर आपली दंडी गोल. आणि हवेमध्ये टोलवलेला चेंडू दोघांच्या मध्ये तिसराही आला आणि दोन धावा घेतलेले. तीन बॉल 26 आणि फक्त तीन बॉल शिल्लक राहिलेले आहेत. किती रन्स घेऊ शकतो आपण, पुढच्या टीमला किती लक्ष द्यायचं याच आपण ठरवायचं आहे. सध्या अजून ह्या बॉलची सवय झालेली नाही त्याच्यामुळे कॅचचा काही अंदाज येत नाहीये. मैदान चांगलं बनवून दिलंय आपल्याला, पायाला कुठे अडखळणार नाहीयेत, डाय मारली तरी लागणार नाहीये. आणि झेल घेण्याचा प्रयत्न करणारे खेळाडू थोडा अंदाज चुकतो. पहिलीच मॅच आहे, नंतर होईल सराव. चिन्मय पुन्हा सज्ज आणि विनोद यांचा बिनधाव चेंडू आणि शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग. येस, आणि हवेत उडलेला चेंडू फर्स्ट इनिंग वाले गो टू पॅवेलियन आणि विकेट एक 29. धावांचं लक्ष दिलेलं आहे, 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. नागझरी किंग संकेत वरियर यांना 30 धावांचं लक्ष दिलेलं आहे. दुसरी मॅच आहे HP एव्हेंजर्स आणि नागझरी वॉरियर्स. यांच्या कर्णधारकांना विनंती करतो की जो टॉस बॉक्स आहे इथे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुढील मॅच HP एव्हेंजर्स वर्सेस नागझरी वॉरियर्स, कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि हा टॉस करण्यासाठी मी माननीय श्री अविनाश नामदेव अधिकारी यांना, नामदेव विलास अधिकारी उद्योजक यांना मी विनंती करतो की या पुढील मॅचचा टॉस आपण करायचा आहे. आजच्या या मॅच निमित्त लाभलेले देणगीदार माननीय श्री विनोदराव दत्तात्रय अधिकारी उद्घाटक, त्यांचे चिरंजीव यांच्या हस्ते केलेलं आहे आपण. पण या उद्घाटकांप्रसंगी आपल्याला 51,000 देणगी लाभलेली आहे. तसेच देणगीदार माननीय श्री केतन जनार्दन घरत यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत. संदीप कृष्ण घरत यांच्याकडून 5,000 रुपये, विकास नरोत्तम पाटील 5,000 रुपयाची देणगी, श्री हरीश कोरे लक्ष्मी स्टोन यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी, श्री मे शिवशाही कन्स्ट्रक्शन दिलेश संखे यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे, श्री कोळीदास सरवैया यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत, हितेश सरवैया 1,100 रुपये आलेले आहेत, विश्वास लडका अधिकारी यांच्याकडून 2,001 रुपयाची देणगी आलेली आहे, गोविंद खडका यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत, श्री रमेश नंदगवळी यांच्याकडून 1,100 रुपये आले 11,000 रुपये आलेले आहेत, स्टॉप ओव्हर हॉटेल यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत, श्री सचिन भवन अधिकारी व केवल चोरटे यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत, फिरोज माफखान शहा
यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत. श्री अशोक पांडुरंग अधिकारी यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत. श्री दीपक वसंत मोरे यांच्याकडून 5,000. अशोक बाबूराव अधिकारी यांच्याकडून 2,000. पद्माकर केशव अधिकारी यांच्याकडून 1,000 रुपये. सुनील गजानन अधिकारी यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. श्री संदेश प्रभाकर अधिकारी यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. श्री मोहन आत्माराम अधिकारी यांच्याकडून 1,100 रुपये आलेले आहेत. माननीय श्री प्रवीण केशव अधिकारी यांच्याकडून 2,500 रुपये आलेले आहेत. श्री रिकेश जैन यांच्याकडून 1,000 रुपये आणि श्री विश्रामबाबू अधिकारी यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपलं क्षेत्ररक्षण नागझरी किंग ह्यांनी लावून घ्यायचे. संकेत वॉरियर्स यांना 4 षटकांमध्ये 30 धावांचं लक्ष दिलेलं आहे. नियम सांगितलेलेच आहेत तुम्हाला, तरी पण एक नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटनुसार. जर आपण चक बॉलर असला तर 2 धावा एक्स्ट्रा दिल्या जातात, हे लक्षात घ्यायचं आहे. उमेश आणि नितेश अधिकारी HP एव्हेंजर्स आणि नागझरी वॉरियर्स टॉच करणं सुरू आहे. टॉचमॅन जे होतील त्यांनी कळवायचं आहे. बॉलर श्रीनिवास आणि उमेश यांनी बॉल टोलवलेला आहे. तेवढीच साथ हितेशांना मिळालेली आहे. HP एव्हेंजर्स आणि नागझरी वॉरियर्स कप्तान टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. एक 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 रनची भर करत आपलं लक्ष साध्य करायचं आणि 30 धावांचं लक्ष नागझरी आणि संकेत वॉरियर्स यांच्यामध्ये. संकेत वॉरियर्स यांना 30 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि वाईडचा इशारा. एक अधिक धाव 3 रन्स झालेले आहेत.
क्षेत्ररक्षण राईट हँड लेफ्ट हँड त्याच्यामुळे इकडून तिकडून धावपळ या खेळाडूंची आणि आपल्या टीमसाठी आपल्याला झटायचं आहे आणि लढायचं आहे आणि अगदी सात सुंदर दिसेल असा हा चार रन अतिरिक्त धाव वाईड बॉल वाईड बॉल थोडस प्रेशर घेतलेलं आहे बॉलरने आपल्याला लक्ष ठेवून खेळायचं आहे आणि अगदी योग्य बॉल दिशा थोडीशी बदललेली आहे आणि अंपायरचा इशारा आउट हितेश आपल्या तंबूमध्ये परतताना एच पी एव्हेंजर्स वर्सेस नागझरी वॉरियर्स ह्याच्यामध्ये एच पी वॉरियर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी बॅटिंग करणार निर्णय घेतलेला आहे पुढील बॉलर निवास एक ओव्हर 12 धावा झालेल्या आहेत आणि पुढील बॅट्समन आलेले आहेत वैभव चार ओव्हरचा सामना निर्धास बॉलर उंच खेळाडू बॉलर ज्याप्रमाणे निर्धास पावडे अगदी आपला बॉल घेऊन येत आहेत आणि अगदी सुंदर बॉल पहिला चेंडू निर्धाव चेंडू अरे सुंदर सुंदर झेल घेतलेलाय अगदी बॉलरने बरोबर अंदाज घेऊन
शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारी ती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा. पुढील बॅट्समन आलेत मिलिंद आणि निर्धाज पावडे यांचा मिलिंद यानं चेडू अगदी ऑफ साईडला कट करून एक धाव पूर्ण झालेली यशस्वीपणे. थोडस क्षेत्ररक्षण अदला बदल नरेश पावडे यांच्या यांना लाभलेला विकेट आणि आता पुन्हा हितेश साठी क्षेत्ररक्षण बदललेलं आहे. उमेश साठी निर्धाज बॉलर आणि उमेश आणि उंच मारलेला आहे चेंडू पण शॉर्ट पिच आणि दोन धावा सहज पूर्ण केलेले आहेत त्यांना साथ देणारे मिलिंद. सुंदर चेंडू मारलेला आहे अरुणच आणि एका धावेवर समाधान. पाच बॉल झालेले आहेत दुसऱ्या षटकातले आणि 16 धावा 30 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 13 बॉलमध्ये 14 रन्स काढायचे आहेत आणि हा मारलेला आहे सुंदर चेंडू पण हातामध्ये आलेला आहे. 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज. एचपी एव्हेंजर्स आणि नागझरी वॉरियर्स आपण तयार राहायचं आहे. नागझरी वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षणाची तयारी करायची थोड्या वेळात. पुढचा बॉलर आलेला आहे महेश. सामना करणार आहेत मिलिंद. महेश यांचा मिलिंद यांना दिलेला पहिला चेंडू आणि उंच टोलवलेला आहे आणि दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. नो बॉल भेटलेला आहे. फ्री हिट मिलिंद स्ट्राईकला नो बॉल भेटलेला आहे आणि फ्री हिटचा फायदा बघू कसा उचलत आहेत. आणि वाईड बॉल फ्री हिटची संधी गेलेली नाहीये. फ्री हिट लाभलेली आहे. एक संधी चुकली दुसरी संधी आणि अरे गडबड एक रन चोरलेलीच आहे. वाईड बॉल अधिक एक रन थोडस
क्षेत्ररक्षण गडबड झाली, गचाळ झाला, इकडून तिकडे धावा धाव. प्रियेटची अजून संधी गेलेली नाहीये आपल्याला, बघूया. आणि योग्य संधी घेतलेली आहे प्रियेट सोबत, चार धावा. संकेत वॉरियर्स पार्ट जड होता ना, 11 मध्ये 3 धावांची गरज आहे. एक धाव अजून वाढलेली आहे, 11 मध्ये 2 धावांची गरज आहे. बघूया. आणि पुढील बॉल टोलवलेला आहे आणि सीमारेषेच्या पार, संकेत वॉरियर्सच्या बाजूने निकाल.